आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नईतल्या एम ए चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 27 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईनं दिल्लीसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्ली केवळ 8 गडी बाद 140 धावा करू शकले. स्पर्धेत आजचा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकात्यातल्या इडन गार्डन्स या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.